मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शंख. लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. भूषण एका मुलीच्या मागे चालला होता. पाठीमागून त्या मुलीचे शरीर अत्यंत कमनीय दिसत होते. तिच्याकडे ओढल्या गेल्यासारखा तो तिच्या मागे चालत होता. अचानक ती थांबली, तसा तोही थांबला. तिने मागे वळून पाहिले. तिचा चेहरा पाहून त्याला धक्काच बसला. तिथे फक्त हाडे होती, चेहरा नव्हताच. आणि भूषण ओरडत झोपेतून उठला. एका छोट्या आयटी कंपनीमध्ये भूषण काम करत होता. समुद्र किनारी असलेल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये त्यांची ऑफिस ट्रीप आलेली. एकूण 3 जोडपे आणि भूषण असे 7 जण आलेले. प्रत्येक जोडप्याला एक वेगळी खोली देण्यात आलेली. भूषणचे लग्न ठरले होते मात्र अजून झालेले नव्हते, त्यामुळे तो एकटाच आलेला आणि त्या खोलीमध्ये तो एकटाच होता. त्याचे शरीर घामाने भिजले होते. असे भयानक स्वप्न आजवर त्याला कधी पडलेच नव्हते. त्याचे घड्याळाकडे लक्ष गेले. रात्रीचा 1 वाजला होता. त्याने शेजारी असलेली पाण्याची बाटली उचलली आणि पाणी पिण्यासाठी मान वर केली. समोरील दृश्य पाहून त्याच्या तोंडात असलेले पाणी ठसका लागून बाहेर उडाले. समोर भिंतीवर एक मुलगी होती जी भिंतीला चिकटली होती. तिची पाठ भूषणकडे होती. भूषण तसा भित्रा नव्हता, पण असे विचित्र दृश्य पाहून तो घाबरला आणि बाहेर पळाला. त्याने शेजारील खोलीचे दार ठोठावले. त्या खोलीमध्ये त्याचा मित्र राहुल आणि त्याची बायको दीक्षा झोपलेले. अर्धवट झोपेत राहुलने दार उघडले आणि त्याने काही बोलायच्या आधीच भूषण म्हणाला, अरे राहुल, माझ्या खोलीमध्ये कोणीतरी मुलगी आहे रे. राहुल तरी अर्धवट झोपेत होता. तो म्हणाला, अरे स्वप्न पडलं असेल रे तुला, कोण येणार आहे तुझ्या रूम मध्ये. भूषण म्हणाला, मी गंमत करत नाही हा राहुल, ती मुलगी भिंतीला चिकटली होती. राहुल म्हणाला, आता हे फार होत आहे भूषण, भिंतीला चिकटायला ती काय स्पायडर वुमन आहे का. भूषण म्हणाला, तू चल माझ्या खोलीमध्ये आणि बघ स्वतःच. राहुल त्याच्या सोबत खोलीमध्ये आला. सगळीकडे पाहिलं पण त्याला काहीच नाही दिसलं. तो म्हणाला, काय भूषणराव, कुठे गेली तुमची स्पायडर वुमन. आणि हसू लागला. भूषण म्हणाला, अरे ते समोरच्या भिंतीवर होती रे. राहुल म्हणाला, अरे भूषण, अरे झोप बाबा तू, तुला झोपेची गरज आहे, मनी समोरची कटलेली. आईला त्या हॉलिवूडचे मूवी पाहून ना तुला स्वप्न पण तसलीच पडायला लागली आहेत. असे म्हणून राहुल खोलीमधून निघून गेला. भूषण एकटाच राहिला. त्याला अंदाज होता की त्याला जे दिसले ते स्वप्न नव्हते. तरी देखील त्याने दार बंद केले. बेडजवळची छोटी लाईट चालू ठेवून तो पलंगावर पडला. त्याच्या पलंगाच्या उजव्या बाजूला बाल्कनीमध्ये उघडणारा एक पूर्ण काचेचा दरवाजा होता. त्यावर पडदा होता. अचानक तो पडदा आपोआप बाजूला सरकला. त्यामुळे झालेल्या आवाजाने भूषणचे तिकडे लक्ष गेले. छोट्या बल्बच्या उजेडात त्याला जे काही दिसले त्याने त्याला पुढचा धक्का बसला. बाल्कनीमध्ये तीच मुलगी उभी होती. काचेला पूर्ण अंग टेकून हात वर करून ती आत पाहत होती. भूषण खूप घाबरला होता. त्याला वाटत होते आता उठून बाहेर पळून जावे, पण त्याला काहीच करता येत नव्हते. तो तसाच पलंगावर पडून राहिला. अचानक तो काचेचा दरवाजा आपोआप उघडला. ती मुलगी आत आली. तिने विचित्र प्रकारचे कपडे घातलेले. बल्बच्या उजेडात येताच भूषणने तिचा चेहरा पाहिला. ती खूपच सुंदर होती. तिचे केस खूप लांब होते. ती भूषणकडे नजर रोखून पाहत होती. पण भूषण खूपच घाबरलेला. अचानक तिचा चेहरा लाल होऊ लागला. त्यातून धूर निघू लागला. एक आगीचा तप्त गोळा वाटावा
असा झाला होता तो चेहरा, ते पाहून तर भूषणची शुद्धच हरपली। दुसऱ्या दिवशी सकाळी फोनच्या सतत वाजणाऱ्या रिंगमुळे त्याला जाग आली। राहुल त्याला बराच वेळ फोन करत होता, त्याने फोन उचलला। समोरून राहुल म्हणाला, अरे किती वेळ झाला तुला फोन करतोय, आवरलं की नाही तुझं, निघायचं आहे आपल्याला आज घरी, लक्षात आहे ना? भूषणने घड्याळाकडे पाहिले, 9 वाजून गेले होते। तो गडबडीत उठला आणि कसे बसे आवरून बाहेर पडला। त्याच्या डोळ्यांवर अजूनही झापडच होती, रात्रभर झोपलोच नाही असे त्याला वाटत होते। तो बाहेर आला, हॉटेलमध्येच त्यांनी नाश्ता केला आणि मग त्यांची मिनी बस पुण्याच्या दिशेने निघाली। संध्याकाळी भूषण घरी आला तेव्हा त्याची होणारी बायको माधवी त्याच्या घरी आलेली। नुकतीच त्या दोघांचे लग्न ठरले होते। तिला पाहून भूषण म्हणाला, माधवी तू अशी अचानक? माधवी म्हणाली, हो रे आज सुट्टीच आहे, मग दुपारीच आले होते। त्यावेळीच भूषणची आई वंदना तिथे आल्या आणि म्हणाल्या, आल्या आल्या झाले सुरू तुझे प्रश्न, तिला दुपारी मीच बोलावून घेतला आहे तिला। भूषण म्हणाला, बरोबर आलोच मी फ्रेश होऊन। मधु तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे। फ्रेश होऊन भूषण बाहेर आला, त्याने बॅग मधून एक शंख बाहेर काढला आणि माधवीच्या हातात देत म्हणाला, हे बघ तुझ्यासाठी। खूप सुंदर मोठा आणि वेगळा शंख होता तो, लाल नारंगी रंगाचा। तो शंख हातात घेतच माधवी म्हणाली, वा कसला भारी आहे रे शंख हा, तुला कुठून मिळाला? भूषण म्हणाला, आगामी बीच वर फिरत होतो तेव्हा रेतीमध्ये माझ्या पायाला काहीतरी टोचले, काय टोचले ते पाहण्यासाठी मी रेतीमध्ये पाहिले तर या शंखाचा काही भाग वर आलेला। मग मी आत खोदून पाहिले तर आता पूर्ण शंख इतके चांगले अवस्थेत होता, ना त्यावर शेवाळ साचले होते ना प्रवाळ। माधवी म्हणाली, खूपच सुंदर आहे रे। भूषण म्हणाला, आग हे द्यायला मी तुझ्या घरी येणारच होतो पण तू तिथे आली, मग म्हणालो आताच देऊन टाकू। काही वेळाने माधवी तिच्या घरी गेली। भूषणच्या डोक्यात अजून पण रात्रीचेच विचार घोळत होते। जेवण केल्यानंतर काही वेळ तो माधवी सोबत फोनवर बोलला आणि मग झोपला। रात्रीचे 11 वाजून गेले होते। माधवी तिच्या खोलीमध्ये हेडफोन लावून गाणी ऐकत पलंगावर झोपलेली। अचानक तिच्या हेडफोन मधून एका स्त्रीची किंकाळी तिला ऐकू आली। तिने दचकून हेडफोन काढला, तिने गाणे पुन्हा लावले आणि पुन्हा ऐकू लागली, पण यावेळी तिला किंकाळी ऐकू आली नाही। भास झाला असेल अशी तिच्या मनाची समजूत झाली, त्यामुळे ती पुन्हा गाणी ऐकू लागली। ती डोळे मिटून गाणी ऐकत होती। तिच्या पायांना कोणीतरी स्पर्श केला, तिने पाहायला डोळे उघडले, तोच तिच्या समोर त्याच बाईचा चेहरा आला जी भूषणला दिसली होती। ती बाई माधवीच्या शरीराच्या 1 फूट वर तरंगत होती आणि क्षणात ती गायब झाली। माधवीला काही समजायच्या आतच हे सर्व घडले। ती घाबरून उठून बसली। आता नक्की काय झाले याचे काही स्पष्टीकरण तिच्या मनाजवळ नव्हते। तिचे हृदय अजूनही वेगाने धडधडत होते। ती उठली, चेहरा पाण्याने धुतला आणि मग टॉवेल घेऊन चेहरा पुसत तिच्या ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर आली। तिला पुढचा धक्का बसला, त्या आरशावरून रक्त येऊ लागले। ते रक्त वाहत टेबल पर्यंत आले आणि त्यात एका स्त्रीचा चेहरा उमटला। हा सर्व भयान प्रकार पाहून माधवी मोठ्याने किंचाळली आणि ओरडत तिच्या खोलीच्या बाहेर पडली। तिचा आवाज ऐकून तिचे आई बाबा बाहेर आले। ते हॉलमध्येच थांबली होती। तिची आई म्हणाली, काय झालं बाळा अशी का ओरडलीस? माधवी घाबरतच म्हणाली, ते आत आरशावर रक्त। तिचे बाबा म्हणाले, काय बोलत आहेस तू, कसलं रक्त, बघू चल आत मला दाखव। घाबरतच माधवी आई बाबांसोबत आत आली। तिने आरशाकडे पाहिले पण तिथे काहीच नव्हते। ती म्हणाली, इथेच आरशावर होत रक्त पण आता नाहीये। तिचे बाबा म्हणाले, आग बाळा तुला झोपेत काहीतरी भास झाला असेल, खरंच असते रक्त तर आम्हाला पण दिसलं असतं ना? माधवी म्हणाली, हो ते आहेच, बरं मी झोपते आता।
झोप देखील येत आहे खूप. तिचे आई बाबा त्यांच्या बेडरूम मध्ये आले. माधवीने मनाची पक्की समजूत केली की तिला हे भास झाले नव्हते, त्यामुळे ती अंगावर घेऊन झोपली. पण त्याच वेळी खिडकीजवळ उभी राहून ती बाई माधवीकडेच पाहत होती. एसी मध्ये झोपायची सवय असल्याने रात्री खिडकी बंद असायची. अचानक तिची स्लायडिंगची एक खिडकी जोरात उघडली आणि बाजूला जाऊन आदळली. त्याने झालेल्या आवाजाने माधवीला दचकून जाग आली. तिने पाहिलं तर खिडकी उघडी होती. तिला काही समजली नाही. ती खिडकी आपोआप कशी उघडली? ती खिडकी सरकवण्यासाठी उठली. ती खिडकीकडे जात होती. तिच्या मागे तीच बाई हवेत चालली होती. तिने खिडकी बंद केली. तोच तिला त्या खिडकीमध्ये त्या बाईचे प्रतिबिंब दिसले. तिच्या सर्व अंगावर भीतीचा सरसरून काटा आला. मागे वळून पाहायची तिची हिम्मतच होत नव्हती. तिने डोळे मिटून घेतले आणि मागे वळली आणि घाबरत तिने डोळे उघडले. समोर काहीच नव्हते. तोच तिने लावलेली खिडकी आपोआप उघडून दानकण आपटली. आता मात्र माधवी पुरती भेदरली होती. तिने मागे वळून पाहिले तर खिडकीवर रक्ताने लिहिले होते, त्याच्यापासून लांब राहा. माधवीने खिडकी पुन्हा सरकवली आणि ती पलंगाकडे वळली. समोरील दृश्य पाहून तिला परत धक्का बसला. तिच्या पलंगाखालून एका स्त्रीचे पाय बाहेर आलेले, पण बाकी काहीच दिसत नव्हते. अचानक तिच्या बेडच्या जवळील बल्ब चालू बंद होऊ लागला. काही क्षण अंधार झाला. अचानक बल्ब पुन्हा लागला. त्यावेळी ती बाई माधवी समोरच उभी होती. विचित्र कपडे, कमनीय बांधा, पण चेहऱ्याच्या जागी फक्त हाडे. माधवी खूप घाबरली. ती खोली बाहेर पळून गेली. तिने आई बाबांना उठवले. रडतच घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. माधवीची अशी अवस्था पाहून तिच्यावर विश्वास ठेवणे ते दोघांना भाग पडले. त्यामुळे माधवी आई बाबांसोबत त्यांच्याच खोलीमध्ये झोपली. तिचे बाबा अजून एक गादी अंथरून खाली झोपले आणि माधवी तिच्या आईसोबत पलंगावर झोपली. रात्री माधवीला एका किंचाळीने जाग आली. ती दचकून उठली. तिचे आई बाबा झोपलेलेच होते. तिने आजूबाजूला पाहिले तर जिथे तिचे बाबा झोपलेले तिथे शेजारी ती बाई बसलेली. तिचा चेहरा अजूनही तसाच भयावह होता. ती ओरडली. तसे तिचे आई बाबा दोघे उठले. ती बोट दाखवत म्हणाली, आई ती बघ तिथे बसली आहे. तिची आई त्या दिशेने पाहत म्हणाली, कोण आहे तिथं? मला तर कोणी दिसत नाही बाळा. माधवी म्हणाली, आग ते बघ नाही, बाबांजवळ ती बसली आहे. माधवीचे आई बाबा एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. माधवीच्या आईने तिला जवळ घेतले. त्यांना माधवीची खूप काळजी वाटू लागली. काही वेळाने माधवी शांत झाली. तिला दिसणारी ती बाई गायब झालेली. माधवीला पुन्हा झोप लागली. झोपेतच ती पलंगावरून खाली पडली, त्यामुळे तिला जाग आली. तिची नजर पलंगाखाली गेली. तिला मानवी डोळे चमकताना दिसले. हळूहळू ते डोळे माधवी जवळ येऊ लागले आणि मग तोच फक्त हाडांचा चेहरा तिच्या समोर आला. माधवी मोठ्याने ओरडली. तिची आई पुन्हा जागी झाली. तिने पाहिलं तर माधवी जमिनीवर पडलेली होती. माधवी रडतच उठून बसली आणि म्हणाली, आई ती आहे इथेच, आता पण पाहिलं मी तिला. माधवीची आई म्हणाली, बरं तू आधी पलंगावर बस येऊन. माधवी उठून उभी राहिली. तोच अचानक पलंगाखालून दोन हात बाहेर आले आणि त्यांनी माधवीचे पाय ओढले. माधवी खाली पडली. तिचे डोके जमिनीवर आपटले आणि ती पलंगाखाली ओढली गेली. हा सर्व प्रकार तिच्या आई बाबांच्या नजरेसमोरच घडला. त्यांना तर काही समजायच्या आतच हे सगळे घडले. तिचे बाबा उठले आणि त्यांनी पलंगाखाली वाकून पाहिले. त्यांना धक्काच बसला, कारण ती विचित्र बाई माधवीच्या वर होती. तिने त्या हाडांच्या चेहऱ्याने रागाने माधवीच्या वडिलांकडे पाहिले. अशा वेळी काय करावे हेच त्यांना कळेना. अचानक तो पलंग हालू लागला. त्यावर बसलेली माधवीची आई देखील इकडे तिकडे हालू लागली. अचानक त्या पलंगावरून एका बाजूला खाली पडल्या. तो पलंग उंच हवेत उडाला आणि त्या पलंगाची वरची बाजू भिंतीला आडवी टेकली.
त्या पलंगाचे चारही पाय माधवीच्या आई बाबांसमोर होते आणि अचानक ती बाई हवेत उडाली आणि त्या पलंगाच्या एका पायावर बसली. खाली माधवी बेशुद्ध पडली होती. वातावरण बदलले होते. एक प्रकारच्या कोंदट वासाने ती खोली भरून गेलेली. रात्रीचे 3 वाजून गेलेले. अशा भयान वातावरणात त्या बाईचे हास्य सर्व घरात घुमत होते. अचानक ती बाई हसता हसता थांबली आणि विचित्र आवाजात म्हणाली, त्याच्यापासून तुमच्या मुलीला दूर ठेवा नाहीतर. असे म्हणून ती हवेत तरंगू लागली. तिने पलंगाचा एक पाय हाताने पकडला आणि एका हातानेच तो पलंग उचलून माधवीच्या दिशेने फिरवला आणि जोरात तिच्या दिशेने नेऊन हळूवार खाली ठेवला आणि ती गायब झाली. तितक्यात माधवीचे बाबा तिच्या दिशेने गेले, तिला पलंगा खालून बाहेर काढले, तिला उचलून पलंगावर ठेवले. ते दोघे तसेच माधवी शेजारी बसले. सकाळ झाल्यावर माधवीला जाग आली. आई बाबांना असे शेजारी बसलेले पाहून ती म्हणाली, काय झालं आई बाबा, तुम्ही दोघे असे बसला आहात. यावर तिच्या बाबांनी घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. यावर विचार करत माधवी म्हणाली, म्हणजे ती जी कोणी आहे तिला माझ्यात आणि भूषण मध्ये दुरावा हवा आहे म्हणून ती असे करते. यावर तिची आई म्हणाली, मी आजच आपल्या ओळखीच्या गुरुजींना बोलावते, ते बघून सांगतील काय करायचं ते. सकाळी फ्रेश झाल्यानंतर माधवीच्या आईने गुरुजींना फोन केला. दुपारी ते त्यांच्या घरी येणार होते. दुपारपर्यंत माधवीला काही वेगळा त्रास झाला नाही. दुपारी गुरुजी घरी आले. माधवीच्या आईने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला. त्यांनी काही वेळ विचार केला आणि मग त्याच्या झोळीमधून एक लिंबू बाहेर काढले. त्यांनी लिंबू हॉलच्या बरोबर मध्ये ठेवले. त्यावर त्यांच्या जवळ असलेल्या काचेच्या बाटलीमधले पाणी ओतले आणि म्हणाले, या घरात जर कोणती वाईट आत्मा असेल तर पुढील 2 मिनिटात या लिंबाचा रंग बदलून लाल होईल. ती 2 मिनिटे खूप शांततेत आणि तणावात गेली पण लिंबाचा रंग बदलला नाही. त्यांनी अजून काही वेळ वाट पाहिली पण रंग बदललाच नाही. आता मात्र गुरुजी विचारात पडले. तितक्यात ती लिंबू गोल गोल फिरू लागले. गुरुजी यांनी त्यांच्या झोळीतून एक विभूती काढली आणि काही मंत्र म्हणून त्यांनी ती विभूती घरात फुंकली आणि काहीतरी मंत्र म्हणत होते. त्याच वेळी त्यांना त्या स्त्रीचा हसण्याचा आवाज ऐकू आला. अचानक ते लिंबू उडाले आणि गुरुजींच्या तोंडात गेले. त्यांना श्वास घेणे देखील अवघड होऊ लागले. गुरुजी घरातून बाहेर जाऊ लागले. बाहेर गेल्यावर आपोआप ते लिंबू बाहेर आले. तिथून मग गुरुजींनी माधवीच्या आईला फोन केला आणि म्हणाले, हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही, तुम्ही आता फक्त ऐका, काहीच बोलू नका, कारण आता जे काही तुमच्या घरात आहे त्या शक्तीला काही समजायला नको. माझ्या ओळखीचे गृहस्थ आहेत एकदंत, जे अनेक वेगवेगळ्या शक्तींचा सामना करू शकतात. मी त्यांना जाऊन भेटतो आणि त्यांना तुमची समस्या सांगतो, मग पुढे पाहूयात काय होतंय. इथे माधवीने भूषणला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला. भूषणचा त्यावर लगेच विश्वास बसला कारण त्याने देखील असेच काहीतरी अनुभवले होते. ते दोघे पुढे बोलू लागले. तोच अचानक माधवीचा मोबाईल गरम होऊ लागला. तो इतका गरम झाला की शेवटी हातात पकडणे शक्य होत नव्हते. तिने फोन बंद करून मोबाईल खाली ठेवला आणि अचानक तिला त्यातून आवाज आला, सांगितले होते ना त्याच्यापासून दूर राहा, आणि त्या मोबाईलचा स्फोट झाला. माधवीला सर्व प्रकार समजत होता पण काय करावे हेच तिला कळत नव्हते. दिवसभर माधवीचा आणि तिच्या घरातल्या कोणाचाच फोन लागत नव्हता. म्हणून मग काळजीने भूषण माधवीच्या घरी आला. तो घरात आला तसं घरातील वातावरण बदलू लागले. सर्व घरात अंधार दाटून आला. एक प्रकारचा विचित्र दर्प येऊ लागला. त्यावेळी माधवी हॉलमध्येच होती. त्याला पाहून ती म्हणाली, भूषण तू इथे असा अचानक? भूषण म्हणाला, अगं तुम्हा सर्वांचे फोन लागत नाहीये दुपारपासून, मग काळजी वाटू लागली म्हणून मग मी आलो इथे. इतके त्यांच्या घराचे मुख्य दार बंद झाले. हॉलमधील दिवे चालू बंद होऊ लागले आणि अचानक माधवी हवेत उडाली. भिंतीवर एखादी पिशवी अडकवावी तशी ती भिंतीला लटकलेली.
आणि मग तिच्या खालूनच भिंतीमधून ती स्त्री बाहेर आली. हे सगळे इतके झटापट घडले की भूषणला काही समजलेच नाही. तो त्या स्त्रीकडे पाहतच राहिला. त्याला तिचे सुंदर रूप दिसत होते, पण माधवी आणि तिच्या घरच्यांना मात्र तिथे हाडे दिसत होती. ते सर्व घाबरले होते, पण भूषण मोहित झाल्यासारखा एकच जागी खिळला होता. इतके त्यांच्या घराचा दरवाजा खाडकन उघडला. मागून येणाऱ्या सूर्यप्रकाशात एकदंत दारात उभे होते. त्यांच्या हातात पिशाची वेद होता. आत येताच त्यांनी पिशाची वेद उघडला आणि त्यातील एक मंत्र वाचला. काही वेळ स्त्री स्तब्ध झाली. त्यानंतर एकदंती यांनी त्यांच्या बॅगेमधून एक उग्रवासाचा धूप काढला आणि तो पेटवला. काही वेळातच घरातील वातावरण मोकळे होऊ लागले. एकदंती यांच्या सोबत गुरुजी पण होते. गुरुजींनी एकदंती यांची ओळख माधवीच्या घरच्यांना करून दिली. मग एकदंत माधवीला म्हणाले, कालपासून काय काय घडले ते सगळे मला थोडक्यात सांग. काही गोष्टी मला ज्ञात आहेत, पण काही गोष्टींचा खुलासा व्हायचा आहे. त्यावेळी माधवीने भूषणच्या घरी गेल्यापासून ते रात्री ते बेशुद्ध होईपर्यंत सगळा वृत्तांत एकदंत यांना सांगितला. त्याचवेळी भूषणने देखील त्याच्यासोबत हॉटेलमध्ये घडलेला प्रसंग एकदंत यांना सांगितला. त्यानंतर एकदंत माधवीला म्हणाले, तो शंख जो तुझ्या खोलीमध्ये आहे तो बाहेर घेऊन ये. काही वेळ एकदंत त्या शंखासमोर बसले. तो शंख हातात घेऊन पिशाची वेद समोर धरून त्यांनी काही विशिष्ट मंत्राचे पुन्हा पुन्हा वाचन केले. मग काही वेळ डोळे बंद करून बसले. हळूहळू त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब जमा होत होते, कपाळावर आट्या पडत होत्या. जेव्हा त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती असे संमिश्र भाव होते. एकदंत यांच्यासोबत केशव देखील आलेला. केशवच्या हातात एक छोटे यज्ञकुंड होते आणि एका हातात पिशवी होती. एकदंत म्हणाले, केशव ते यज्ञकुंड हॉलच्या बरोबर मध्ये ठेव आणि त्यात समिता टाक. तू पोतून अग्नी प्रज्वलित कर. मग एकदंत त्या यज्ञासमोर बसले. त्यांनी तो शंख समोर ठेवला आणि मग पिशाची वेद समोर ठेवून त्यातील एक एक विधी करू लागले. जसजसे ते मंत्र म्हणत होते ती स्त्री यज्ञकुंडाकडे ओढली जात होती. तिची पूर्ण शक्ती खुंटली होती. एकदंती यांनी शेवटचा मंत्र वाचला. त्यावेळी ती स्त्री त्या शंखात सामावली आणि अचानक वातावरण पूर्णपणे बदलले. पुन्हा त्यात एक पवित्रपणा जाणवू लागला. त्यानंतर एकदंत आणि केशव यांनी पूर्ण यज्ञाचे सामान आवरले आणि ते हॉलमध्ये भूषण माधवी आणि तिच्या परिवारासोबत बोलत बसले. एकदंत म्हणाले, मला कल्पना आहे, तुम्ही सगळे खूप धक्क्यात आहात. आता काय झाले हे तुम्हाला काही समजले नाही. यावर माधवी म्हणाली, होय तेच ना, काल रात्रीपासून इतक्या वेगवेगळ्या घटना घडत आहेत, कशाचा कशाला मेळ बसत नाहीये. एकदंत म्हणाले, मी सांगतो काय झालं ते. तुमचे गुरुजी मला येऊन भेटले, त्यांनी ते लिंबू मला दाखवले, ते लिंबू हातात घेतले आणि मग त्या लिंबासोबत नक्की काय झाले हे पाहण्याचा मी प्रयत्न केला. एखाद्या वस्तूवरून त्या गोष्टीचा भूतकाळ मला समजतो, तोच प्रयत्न करत असताना मला जाणवले त्या लिंबासोबत एका यक्षिणीचा संबंध आलेला. आणि जेव्हा मला ही गोष्ट समजली तेव्हा मला धक्काच बसला, कारण ती स्त्री यक्षिणी असेल असा मला आणि त्या गुरुजींना अंदाजच नव्हता. यावर भूषण म्हणाला, पण यक्षिणी म्हणजे नक्की काय. एकदंत म्हणाले, जसे गंधर्व किन्नरी यक्ष असतात त्यातलाच यक्षिणी हा प्रकार आहे. ना या देव असतात, ना राक्षस, ना आत्मा. आपल्या प्रत्येक पुराण ग्रंथात त्यांचा उल्लेख आढळतोच. या यक्षिणी खूप शक्तिशाली आणि सुंदर असतात. पुरुषांचा सहवास त्यांना प्रिय असतो, त्यांना प्रसन्न करून घेता येते आणि मग त्यांच्यापासून हवे ते कार्य घडवून आणता येते. काही हजार वर्षापूर्वी अशा साधना करणारे लोक अस्तित्वात होते ज्यांना यक्षिणीला वश करायचे मंत्र माहिती होते. ती साधना करण्यात ते पारंगत होते. आता हे करणे कोणाला शक्य नाही, कारण ती विद्या केव्हाच लुप्त झाली आहे. त्यामुळे गुरुजींनी जे काही उपाय केले ते व्यर्थ ठरले. यावर माधवी म्हणाली, आणि ती यक्षिणी इथे का आली. एकदंत म्हणाले, तुम्ही मला सगळ्या गोष्टी सांगितल्या,
तेव्हा मला एकच गोष्ट खटकली, ते म्हणजे तो शंख। म्हणून मग त्या शंखाचा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि जेव्हा मी त्या शंखाबद्दल जाणून घेतले तेव्हा मला धक्काच बसला। आजवरच्या बऱ्याच कल्पनांना तडे गेले। आपल्या पुराणातील अनेक प्रसंग आपण काल्पनिक समजतो, पण कधी कधी तेच प्रसंग सत्य रूपात आपल्या समोर येतात। हा त्यातलाच एक प्रकार आहे। तो शंख साधा नाहीये, शिवपुराणात उल्लेख आहे। शंखचूड नावाचा एक राक्षस होता जो विष्णूचा परम भक्त होता। त्याची विष्णूवर इतकी निस्सीम भक्ती होती की विष्णूकडून त्याला अनेक शक्ती मिळालेल्या। त्यानंतर ब्रह्मदेवाची साधना करून देखील त्याने अनेक शक्ती मिळवल्या। त्यानंतर त्याने देवलोकावर देखील त्याची सत्ता प्रस्थापित केली। पण मग जेव्हा देवांनी महादेवांकडे मदतीसाठी याचना केली तेव्हा स्वतः शंकराने त्यांच्या त्रिशूळाने शंखचूडचा वध केला। शिवाच्या त्रिशूळाने त्याची राख झाली, पण त्याचा मृत्यू झाल्यावर एक चमत्कार घडला। त्याच्या हाडाच्या राखेपासून एक शंख बनला। शंख हा विष्णूचा अतिप्रिय मानला जातो आणि शंखचूड देखील एक परम विष्णू भक्त होता, त्यामुळे असे घडले। पण त्यानंतर त्या शंखाचे काय झाले याचा उल्लेख कुठेच नाही आणि आता आपल्या समोर आहे तो शंख आहे। हा शंख जवळपास 1000 वर्षापूर्वी एका तांत्रिकाने शोधला होता। यक्षिणीला कैद करू शकेल असाच तो शंख होता। त्या तांत्रिकाला नटी यक्षिणी साधना करायची होती आणि ती साधना करून यक्षिणीला दासी बनवायची होती। यक्षिणीचे 36 प्रकार मानले जातात। प्रत्येक प्रकाराची यक्षिणी ही वेगवेगळ्या शक्ती असणारी असते। यातील नटी यक्षिणी ही खजाना आणि मंत्रशक्ती यात मदत करते। पण त्या तांत्रिकाने साधना करते वेळी चुकीने शनी यक्षिणी साधनेचे मंत्र वाचले आणि त्यावेळी ती यक्षिणी तिथे आली। भीषणी यक्षिणी हा यक्षिणी मधला प्रेत प्रकार आहे। तिच्याकडे अनेक प्रेत शक्ती असतात। त्या तांत्रिकाने त्या शंखामध्ये ते यक्षिणीला कैद केले। पण त्याला जेव्हा समजले की ती भीषणी यक्षिणी आहे तेव्हा त्याने तिला परत पाठवायचे अनेक प्रयत्न केले, पण ती परत जाऊ शकली नाही। तिला त्या शंखात बंदिस्त करणे सोपे काम होते, त्यामुळे त्या तांत्रिकाने तिला पुन्हा त्या शंखातच बंदिस्त केले आणि तो शंख समुद्रात फेकला। गेली अनेक वर्ष तो शंख समुद्रात राहिला, कधीच कोणाला मिळाला नाही। पण त्या दिवशी एका विचित्र योगायोगाने तो शंख भूषणला मिळाला आणि त्याने गंमत म्हणून तो शंख फुंकला आणि शंख फुंकल्यामुळे ती यक्षिणी पुन्हा मोकळी झाली। भूषणने तिला मुक्त केल्यामुळे तिने स्वतःला त्याच्या भोवती जोडले होते, त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला ती त्याच्यासोबत पाहू शकत नव्हती। भूषणला काहीच कल्पना नसल्याने तो तिला घाबरला होता। महादेवीचे लग्न भूषण सोबत ठरले होते। हे जेव्हा ते यक्षिणीला समजले तेव्हा तिने माधवीला घाबरवायचा प्रयत्न केला, जेणेकरून माधवीला भूषण सोबत लग्न करण्यापासून परावृत्त करता येईल आणि त्यातूनच काल रात्रीचा सर्व भयावह प्रकार घडला। जेव्हा गुरुजींनी मला घरात काय घडले ते सांगितले तेव्हाच मला कल्पना आलेली की या घरात कोणती आत्मा नाहीये, ती यक्षिणी आहे। त्यामुळे मी सोबत हा आमच्या पूर्वजांनी दिलेला पिशाचे वेध घेऊन आलो। यात यक्षिणीबद्दल सगळं काही आहे आणि त्याचाच वापर करून ते यक्षिणीला मी पुन्हा त्या शंखात कैद केले आहे। हा शंख मी सोबत घेऊन जाईल आणि अशा जागी ठेवेल जिथे हा कोणाच्याही हाताला परत लागणार नाही। एकदंत यांनी एक अत्यंत विलक्षण प्रकरण त्यांच्या पिशाच्या वेदाच्या सहाय्याने सोडवले होते। आता हा पिशाच्या वेद अजून बऱ्याच ठिकाणी त्यांना साथ देणार होता, हे नक्की। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल, त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।